स्वागत करतो. मागेही आपल्याला सांगितलं होतं की दर 15 दिवसांनी आम्ही काही सहकारी पालकमंत्री असतील, मी असेल, खासदार साहेब असतील, आमदार साहेब असतील, असे काही सहकारी नव्या मुंबईला भेट देणार आणि तिथं वेगवेगळे इश्यू घेणार. मला पहिली गोष्ट एक आपल्याला सांगायची की काल मुख्यमंत्री तसंच मी आणि अशोकराव चव्हाण साहेब अशी आमची तिघांची मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आमदार अंतरापूरकर त्यांचं देगलूर मतदारसंघामधनं त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं नांदेड जिल्ह्यातनं. त्यांचं दुःखद निधन झालं होतं. ती बाय इलेक्शन आता जाहीर झालेली आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाविकास आघाडीचं सरकार उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली कामकाज गेले 2.5 वर्ष करतं आहे आणि त्यावेळेस आम्ही ठरवलेलं होतं की एखादी जागा अशा काही कारणानिमित्त झाली तर ती ज्या पक्षाची असेल त्या पक्षाचा उमेदवार तिथं उभा करायचा आणि बाकीच्या 2 पक्षांनी तिथं पाठिंबा द्यायचा. जसं स्वर्गीय राजीव सातवांचं दुःखद निधन झाल्यानंतर जी राज्यसभेची जागा होती ती जागा काँग्रेसची होती, काँग्रेसला ती दिली. रजनी पाटील तिथं निवडून म्हणजे बिनविरोध जवळपास निवडून आल्यात, जमा झाल्यात. अशा पद्धतीनं आता ह्याही जागेमध्ये काँग्रेसचे अशोकराव चव्हाणांनी सांगितलं की व ती आम्हाला द्या, दोन्ही पक्षांनी पाठिंबा द्या मुख्यमंत्री महोदयांनी आणि आम्ही त्याला त्या जागेला पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे आणि एकत्रपणे महाविकास आघाडीचा उमेदवार तिथं पंजा खून घेऊन उभा केला जाणार आहे आणि ती निवडणूक लढली जाणार आहे. संपूर्ण राज्यात पूर परिस्थिती निर्माण होते, नद्यांच्या मराठवाड्यात दुष्काळ अजिबात निर्माण झालेला नाही. ओला शब्द वापरा, ओला दुष्काळ, दुष्काळ वेगळा, ओला दुष्काळ. थांब ना, आता ऐक ना, आता तुझं ऐकलं की नाही मी. ओला दुष्काळ झालेला आहे म्हणजे ओला दुष्काळ जाहीर करा अशा प्रकारची मागणी आहे. परंतु आम्ही जी काही माहिती घेतो आहे, आमचे पालकमंत्री वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी बैठका घेत आहेत, पाहणी करत आहेत, आम्हाला रिपोर्ट करत आहेत, कलेक्टर करत आहेत, विभागीय आयुक्त करत आहेत. हे सगळे आम्हाला रिपोर्ट करत असताना मुख्यमंत्री, आम्ही सगळे आमचे मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार ही माहिती घेतो आहे. त्यावेळेस खरोखरीच प्रचंड कापसाचं, सोयाबीनचं नुकसान झालेलं, प्रचंड म्हणजे प्रचंड. पण पाऊस पडताना पूर्ण जिल्हा नाही कव्हर केला. जिल्ह्यातनं ज्या भागात ज्या तालुक्यातनं नदी जाते मेन नदी आणि त्या नदीला जोडणारे जे काही ओढे नाले आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आणि त्याच परिसरात पाऊस पडलेला असल्यामुळे तिथल्या शेतीचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. त्याची माहिती मागवलेली आहे आणि आजपर्यंत नेहमीच राज्य सरकारनी ज्या ज्या वेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणारा कुठलाही घटक जर अडचणीत आला तर त्याला मदत करण्याची भूमिका ही मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेली आहे. त्याच्यामध्ये केंद्र सरकारकडनं पण त्यांच्या SDRFमधनं NDRFमधनं देखील मदत त्या ठिकाणी मिळत असते. त्यांनाही आम्ही पत्रव्यवहार करतो आहे आणि बाबा हे असं असं नुकसान झालेलं आहे. गुलाब वादळ तर त्याच्याही बद्दल झालं, त्याच्या आधी तोक्ते वादळ आलं तेही झालं, त्याच्या आधी निसर्ग वादळ आलं तेही झालं. अशा अनेक पद्धतीच्या गोष्टी घडतात आणि घडल्यानंतर आम्ही त्याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय. आत्ताही रिपोर्ट आल्यानंतर निश्चितपणे राज्य सरकार त्यांना कुठल्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडणार नाही, तिथं मदत केली. ही मदत करत असताना पीक विमा जो आहे त्याच्याही संदर्भामध्ये आता पीक विमा उतरवलेला होता, त्यांना तर पूर्णपणे मदत विमा कंपन्यांनी केली पाहिजे. तर आम्ही आता विमा कंपन्यांशी पण संपर्क साधून आता त्याच्यामध्ये तुम्हाला टाळाटाळ करता येणार नाही, कारण एकेका दिवशी काही काही एक ठिकाणी 6-6 इंच पाऊस पडला आहे, 5-5 इंच पाऊस पडला आहे. सगळी धरणं ओसंडून वाहत आहेत. आपल्या नाशिकच्या परिसरातली तर गिरणा, जायकवाडी, नांदूर मधवेश्वर ही सगळी धरणं फुल भरलीत. आपल्या इथनं एवढा मोठा डिस्चार्ज जायकवाडीवरून खालनं विष्णुपुरीवरून पलीकडे चाललेला आहे, प्रचंड पाणी वाहून चाललेलं आहे. आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये पण नुकसान झालं, बऱ्याचशा जिल्ह्यात म्हणजे जळगाव जिल्ह्यातल्या पण काही तालुक्यांच्यामध्ये प्रचंड नुकसान झालं. आपल्या बीड असेल, लातूर असेल, उस्मानाबाद असेल, असं अनेक ठिकाणी जालना वगैरे, हिंगोली, सगळ्याच भागामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये तो फटका मोठा आहे.
आणि काही प्रमाणामध्ये विदर्भ उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आहे, विदर्भामध्ये देखील आहे. जलयुक्त शिवारा, जलयुक्त शिवाराच्या कामांमुळे हे संपूर्ण पूर परिस्थिती निर्माण होते असं माझ्या वाचनामध्ये आज आलं. काही तज्ज्ञांनी ज्याचा ह्या संदर्भातला अभ्यास आहे, ज्यांनी जलसंपदा विभागामध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करून जे रिटायर झालेले अशाही अधिकाऱ्यांनी तशा प्रकारचं वक्तव्य केलं की बो ह्या ह्या कारणाकरता झालेलं आहे. परंतु माझ्यासारख्यांनी लगेच त्याला होयला हो म्हणणं बरोबर नाही, हे आम्ही तपासून घेऊ की बो खरंच ह्याच्यामध्ये तथ्य आहे का. या कारण तुम्हालाही माहिती आहे की जलयुक्त शिवारची चौकशी ACB मार्फत त्या ठिकाणी चाललेली आहे आणि त्याच्यात ह्या घटना घडल्यानंतर जो बरेचसे रस्ते वाहून गेले, बरेचसे पुलाच्या दोन्ही बाजूचे भराव वाहून गेले, आम्ही एक निर्णय काल घेतला की आता इथून पुढं जे पूल केले जातात बऱ्याचशा भागात त्याला पाईप वापरले जातात. आता पाईप न वापरता असे चौकोनी जे डक्ट असतात तशा पद्धतीनं मोठे मोठे डक्ट करायचे आणि ते तिथं मग कचरा अडकणार नाही, तुमचा पालापाचोळा अडकणार नाही, झाडाच्या फांद्या अडकणार नाही, अशा पद्धतीचा निर्णय मात्र काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आला आणि त्या सूचना PWD रस्ते विकास महामंडळाला दोन्ही मंत्री तिथं होते, राज्यमंत्री होते, त्या सगळ्यांना देण्यात आल्या. ते आता साधारण आम्ही ठरवलं की जिथं पाऊस जास्त पडतो तिथं काँक्रीटचे रस्ते प्राधान्याने घ्यायचे, कारण डांबराचे रस्ते केल्यानंतर खड्डे पुन्हा पडतात, पुन्हा पुन्हा पावसाळ्यात. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे झाला, परंतु पनवेल टू वाशी टोलनाका ह्याच्यामध्ये पहिला डांबरी रस्ता होता आणि त्याला नेहमी पावसाळ्यामध्ये अक्षरशः चाळण व्हायची त्या रस्त्याची, खड्ड्याचे असे खड्डे 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 पडायचे आणि म्हणून तो रस्ता काँक्रीटचा करायचा निर्णय झाला. आता तो रस्ता पूर्णपणे काँक्रीटचा आहे. यंदाच्या पावसाळ्यामध्ये कुठंही त्या रस्त्याला कुठलीही अडचण आली नाही, म्हणून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये काल जी बैठक झाली त्याच्यामध्ये साधारण कोकणातले रस्ते, मग ते MIDCचे असतील, ते MMRDAचे असतील, ते कॉर्पोरेशनचे असतील, नवी मुंबई असेल, ठाणे असेल किंवा मुंबई असेल, किंवा ते रस्ते विकास महामंडळाचे असतील, ते PWDचे असतील, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त, किंवा नॅशनल हायवे असतील. नॅशनल हायवेच्या बद्दल पण आम्ही नितीन गडकरी साहेबांच्या बरोबर 11 तारखेला बसतोय सह्याद्रीला, तिथं त्या वेगवेगळ्या रस्त्यांची चर्चा होणार आहे. विशेषतः आपला मुंबई टू गोवा हा रस्ता जो कोकणातनं जातोय त्याची तर काय अवस्था आहे आणि किती नागरिकांना, सगळ्या प्रवासी लोकांना त्रास होतोय हे आपण पाहताय. आणि त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतं की तो रस्ता डांबरीकरण न करता काँक्रीटचाच केला जावा, ती पण आग्रही मागणी त्या विभागाचे मंत्री, केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांच्याकडे आम्ही त्या ठिकाणी करणार आहे. तीच गोष्ट आपल्या नाशिक मुंबई हायवेची, तिथं पण अशाच प्रकारची गैरसोय बऱ्याच जणांची होती, अशा पद्धतीनं आम्ही ठरवलेलं आहे. आणि आजच्या पण बैठकीमध्ये ज्या ज्या काही सूचना, काही संबंधित इंडस्ट्रीचे जे कोणी प्रतिनिधी होते तेही होते, त्यांचा असोसिएशन आहे, त्याचे पण काही प्रमुख लोक होते. दुसरं मी मागेही आपल्याला सांगितलं होतं की दर 15 दिवसांनी आम्ही काही सहकारी, पालकमंत्री असतील, मी असेल, खासदार साहेब असतील, आमदार साहेब असतील, असे काही सहकारी नव्या मुंबईला भेट देणार आणि तिथं वेगवेगळे इश्यू घेणार. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही सिडकोचे इश्यू घेतले होते, सिडकोच्याबद्दलची मी माहिती घेतली होती, त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी सिडकोच्या MD सांगितलेल्या होत्या त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं कुणी काय सांगितलं, त्याच्याबद्दलचं काय झालं, अशा प्रकारचं पूर्णपणे लेखी मला माहिती आज त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आज मी खरं तर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जाणार होतो, परंतु बांगर म्हणून आयुक्त आहेत ते आजारी असल्यामुळं तिथं न जाता मग आम्ही ठरवलं की आज आपण पोलीस कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भातला आढावा घेऊ. त्याच्यात काही सहकाऱ्यांच्या तक्रारी असतील, काही सूचना असतील तर त्याबद्दलची चर्चा करू. तसंच MIDC, कारण आपल्याला माहिती आहे आपल्या आजूबाजूला तळोजेची MIDC असेल, इथली नव्या मुंबईतली MIDC असेल, मोठे MIDC आहे, एकीकडे जवळपास 2022 एकराची, एकीकडे जवळपास 5-5.5 हजार एकराची,
आणि त्याच्यातले काही प्रश्न आणि त्याच्याकरता जॉईंट सीओ आणि संबंधित एमआयडीसीचे अधिकारी अशी आणि आमची मीटिंग झाली. त्याच्यामध्ये वेगवेगळे इशू चर्चेला घेतले. जे इशू इथल्या इथं सुटू शकत होते, एमआयडीसीची स्वतः इंडस्ट्रीज राज्यमंत्री आदिती पण होती, त्याच्यामध्ये सुभाष देशमुख देसाईंचंही माझं बोलणं झालेलं होतं. मी त्यांना सांगितलं होतं काल कुठल्या तरी काम मीटिंगच्या निमित्तानं आम्ही भेटलो होतो की वो उद्या असं मी तिथं जातोय, मी त्याचा आढावा घेणार आहे. त्या पद्धतीनं तो आढावा झाला. आज काही इंडस्ट्रीवाल्यांनी अशी पण तक्रार केली की दादा आम्हाला टॅक्स नवी मुंबई महानगरपालिका पण लावते आणि एमआयडीसी पण लावते आणि आमचं कारण नसताना आम्ही त्याच्यामध्ये भरडतो. कुणीतरी एकाने टॅक्स लावावा आणि एकानेच आम्हाला सुविधा द्याव्यात. हे नगरविकासशी संबंधित विषय आहे. त्याच्याबद्दल मी पुढच्या कॅबिनेटमध्ये म्हणजे जेव्हा मी मुंबईत असेल त्यावेळेस हा विषय मी काढीन. कारण ह्याच्यात एकनाथराव शिंदे आणि सुभाष देसाई अशा दोघांशी संबंधित हा विषय आणि मुख्यमंत्री कॅबिनेटनी त्याच्याबद्दलचा अंतिम निर्णय घेण्याची गरज आहे. तर पुढच्या 15 दिवसांनी गुरुवारी मी येणार आहे. त्यावेळेस ती कॉर्पोरेशनला ते तोपर्यंत निश्चितपणे बरे होतील. त्यावेळेस कॉर्पोरेशनमध्ये हा विषय घेऊन म्हणजे त्या मीटिंगमध्ये घेऊन की काय केलं पाहिजे, दोघांचंही टॅक्सेस देणं कुणालाच परवडणार नाही, तर काय त्याच्यातनं मध्यमार्ग समन्वय कसा साधता येईल तशा पद्धतीचा. एमआयडीसीमध्ये काही स्लम झालेलं आहे एमआयडीसीच्या स्वतःच्या जागेमध्ये, त्याच्याही संदर्भामध्ये एसआरईची योजना राबवता येते का? कारण मागच्या वेळेस माझ्याबरोबर जितेंद्र आवड होते तेव्हा इथंच आपण प्रेस घेतली. तेव्हा जितेंद्रनी सांगितलेलं होतं की आपण नव्या मुंबईत काही एसआरईच्या योजना करायच्या असतील, राबवायच्या असतील, तर ती पण राबवण्याची तयारी आहे. आणि आता नवीन धोरण एमआयडीसीने स्वीकारलेलं आहे. एमआयडीसीच्या जागेमध्ये जिथं झोपडपट्टी आहे तिथं एमआयडीसीनं एसआरईच्या योजना राबवण्याच्या बद्दलचं थोडा सकारात्मक निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. इंडस्ट्रीयल टाउनशिपच्या संदर्भामध्ये देखील प्रस्ताव आता एमआयडीसीच्या बोर्डाच्या पुढं गेलेला आहे. मलिक नेर म्हणून जॉईंट सीईओ आहे, त्यांनीच सांगितलं. तर त्याच्याबद्दल मी अनबलगनशी आणि सुभाष देसाईंशी बोलणार आहे. आदितीला पण सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ती इंडस्ट्रीयल टाउनशिप व्हावी जेणेकरून आणखीन इथल्या सहकाऱ्यांना एक चांगल्या प्रकारची टाउनशिप मिळेल. त्याचबरोबर ओपन स्पेस आहेत त्याच्याही संदर्भामध्ये काही आज चर्चा त्या ठिकाणी झाली. एमआयडीसीमध्ये काही स्लम झालेलं आहे एमआयडीसीच्या स्वतःच्या जागेमध्ये, त्याच्याही संदर्भामध्ये एसआरईची योजना राबवता येते का? कारण मागच्या वेळेस माझ्याबरोबर जितेंद्र आवड होते तेव्हा इथंच आपण प्रेस घेतली. तेव्हा जितेंद्रनी सांगितलेलं होतं की आपण नव्या मुंबईत काही एसआरईच्या योजना करायच्या असतील, राबवायच्या असतील, तर ती पण राबवण्याची तयारी आहे. आणि आता नवीन धोरण एमआयडीसीने स्वीकारलेलं आहे. एमआयडीसीच्या जागेमध्ये जिथं झोपडपट्टी आहे तिथं एमआयडीसीनं एसआरईच्या योजना राबवण्याच्या बद्दलचं थोडा सकारात्मक निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. इंडस्ट्रीयल टाउनशिपच्या संदर्भामध्ये देखील प्रस्ताव आता एमआयडीसीच्या बोर्डाच्या पुढं गेलेला आहे. मलिक नेर म्हणून जॉईंट सीईओ आहे, त्यांनीच सांगितलं. तर त्याच्याबद्दल मी अनबलगनशी आणि सुभाष देसाईंशी बोलणार आहे. आदितीला पण सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ती इंडस्ट्रीयल टाउनशिप व्हावी जेणेकरून आणखीन इथल्या सहकाऱ्यांना एक चांगल्या प्रकारची टाउनशिप मिळेल. त्याचबरोबर ओपन स्पेस आहेत त्याच्याही संदर्भामध्ये काही आज चर्चा त्या ठिकाणी झाली. शक्ती कायद्याच्या सातत्याने बैठका चालू आहेत. आज खरं तर दिलीप वसे पाटील साहेब पण माझ्याबरोबर येणार होते, कारण कायदा सुव्यवस्थेचा मी आढावा घेणार होतो. परंतु त्यांनी शक्ती कायद्याच्या संदर्भातली जॉईंट सिलेक्ट कमिटी आहे त्याची बैठक लावलेली होती. 2 दिवसापूर्वी पण ती बैठक होती. सातत्याने ते बैठका घेत आहेत आणि आमचा प्रयत्न, स्वतः आमचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेबांचा प्रयत्न हा आहे की 7 डिसेंबरपासून नागपूरचं अधिवेशन सुरू होणार आहे, त्याच्या आत आपल्याला शक्ती कायद्याला पूर्णपणे स्वरूप प्राप्त करून द्यायचं आणि त्याला नागपूरच्या अधिवेशनामध्ये बिलात रूपांतर करून त्याला बिल मंजूर करायचं.
असा आमचा प्रयत्न आहे. पीएससीच्या बद्दल 30 सप्टेंबर पर्यंत आम्ही थांबाव एक मिनिट 30 सप्टेंबर पर्यंत आम्ही प्रत्येक विभागाला कॅबिनेटमध्ये सांगितलेलं होतं की तुमची काय काय रिक्वायरमेंट आहे, तुम्हाला कुठल्या कुठल्या की पोस्ट भरायच्या एम पी एस सीच्या ते द्या. आता आज 30 तारीख संपली. मी येताना चीफ सेक्रेटरींना विचारलं, ते सह्याद्रीला मीटिंगमध्ये होते, ते मला म्हणाले की दादा मी सोमवारी तुम्हाला हा संपूर्ण रिपोर्ट त्या ठिकाणी देतो. आम्ही प्रत्येक विभागाला सांगितलं होतं की 30 तारखेपर्यंत पाहिजे. आता जेवढ्यानी डिमांड केलेली असेल ती आम्ही एम पी एस सीला कळवणार की हे आपल्याला ह्या विभागाच्या मध्ये ह्या पोस्ट आपल्याला भरून पाहिजे आणि त्याच्या जाहिराती काढा, त्या लवकर भरून द्या, अशा पद्धतीनं त्यांना आमच्या सूचना जाणार आहेत. आजचा शेवटचा दिवस होता, परंतु उद्या 2 दिवस आता मला वाटतं शनिवार रविवार सुट्टी आहे, सोमवारी त्याच्या संदर्भातली बाकीची पुढची कारवाई केली. मी आपल्याला सांगू का, मी कुणाला शहवी द्यायला आलेलो नाही. मला माझं काम करायचं आहे. आज माझ्या पक्षाने, आज महाविकास आघाडीने मला एक महत्त्वाचं पद दिलेलं आहे. त्या पदाच्या माध्यमातून जर ह्या भागातले प्रश्न सुटत असतील तर मी दर गुरुवारी बऱ्याचदा संध्याकाळी इथनं जात असतो. तर मी विचार केला की जात असताना इथली मीटिंग घेऊन गेलं आणि त्या कामांना, त्या विकासाच्या सगळ्या गोष्टींना आपल्याला गती देता आली आणि त्या प्रश्नाची सोडवणूक करता आली तर ते जास्त चांगलं होईल म्हणून मी येतो. पक्षामध्ये अनेक सहकारी असतात, आपली आपली भूमिका मांडतात. आमच्या पक्षामध्ये लोकशाही आहे. जरी गट तट असले तरी शेवटी पवारसाहेब देतील तो निर्णय, जयंत पाटील मी देईल तो निर्णय, सगळे मान्य करतील. काही आपण काळजी करू नका, त्याच्याबद्दल आम्ही सक्षम आहोत. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्ही वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.